श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यापूर्वी गणेशाची पूजा करणे खूप चांगले मानले जाते। गणपती बाप्पाला दुःख दूर करणारे व गणपती बाप्पांची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात असे म्हटले जाते। पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत केले जाते। या दिवशी श्री गणेशाची पूजा केली जाते, गणेश चालीसाचं पठन केलं जातं व आरती केली जाते आणि जीवनात सुख समृद्धी आणि भरभराटीची कामना केली जाते। गणपती बाप्पांना बुद्धी चे देवता मानलं जातं। गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हटलं जातं आणि जर अशा विशेष तिथीला काही आपण विशेष उपाय केले तर आपल्या आयुष्यातले सगळ्या समस्या, सगळी संकट दूर होऊन जातात। यंदा 30 नोव्हेंबर 2023 म्हणजे गुरुवारी आहे संकट चतुर्दशी। कार्तिक महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला खूपच महत्त्व आहे, म्हणूनच उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची, त्याच्यामुळे आपल्या सगळ्या अडचणी, सगळे संकट, सगळे दोष दूर होऊन जाणार। त्याकरता व्हिडिओ पूर्ण पहा, खूप महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील। गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत, गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, गणपती बाप्पा हे संकटमोचन आहेत आणि म्हणूनच जे आहे आपल्याला संकट चतुर्दशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची, त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सारखे विघ्न येत असतील किंवा आपल्या घरामध्ये सगळं आजारपण येत असेल, सारखे कोण ना कोण आजारी पडत असेल, सारखे घरामध्ये भांडणं होत असतील, सारखे काही ना काही संकट येतच असतील, तर ती बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होण्यामध्ये मदत मिळणार आहे। आणि जो मी उपाय सांगणार आहे तो आपल्या घरामध्ये लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचाच टाकायचा आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यातली सगळी संकट, सगळी विघ्न दूर होणार आहेत। तर चला जाणून घेऊया त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं। सगळ्यात पहिलं आपल्याला जे आहे एक बालदी पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकायचं आहे। गंगाजल एवढं पवित्र आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक चमचाभर पाणी टाकलं गंगाजलचं तरीही चालणार आहे आणि गंगाजल सहज तुम्हाला कोणत्याही पूजेचं जिकडे सामान मिळतं तिथे उपलब्ध होतं, किंवा कधी तुम्ही कोणत्या तीर्थक्षेत्रामध्ये गेले असेल तर तिकडनं आणलेलं असेल गंगाजल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकतात। गंगाजलने स्नान केल्यामुळे जे आहे आपल्या मनाबरोबर आपल्या तणाची सुद्धा शुद्धी होते, आपल्यामध्ये जेवढी पण नकारात्मकता असते आपल्या शरीरामध्ये ती सगळी दूर होते आणि त्याचबरोबर आपल्याला तीर्थक्षेत्रामध्ये स्नान केल्याचं पुण्यही प्राप्त होतं। आता काही कारणास्तव जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही काय कराल, तर तुमच्याकडे गोमूत्र असेल तर ते सुद्धा तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात, कारण गोमूत्रसुद्धा अतिशय पवित्र आहे, कारण साक्षात गायीमध्ये जे आहे 33 कोटी देवी देवतांचा वास असतो आणि गायीपासून आपल्याला ज्या पण वस्तू मिळतात त्या सगळ्या पवित्र असतात आणि तेसुद्धा जर आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र टाकलं तर त्यानेसुद्धा आपल्या शरीराची आणि मनाची शुद्धीच होते। दुसरी वस्तू जी आपल्याला टाकायची आहे ती म्हणजे चिमूटभर हळद। हळदीमध्ये सुद्धा खूपच महत्त्वाचे गुणधर्म असतात, म्हणजे हळद अगर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर त्याच्यामुळे आपला गुरु जो आहे तो मजबूत होतो। जर तुमच्या कुंडलीमध्ये गुरु ग्रह नभला असेल तर तुम्हाला जे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून हळद टाकायची आहे, असं केल्यामुळे जे आहे आपला गुरु मजबूत होतो आणि त्याच्याचमुळे जे आपल्या ज्या धनासंबंधित ज्या पण अडचणी असतात त्या सगळ्या कमी व्हायला लागतात। असं देखील म्हटलं जातं ज्या घरामध्ये लग्नायोग्य मुलगा किंवा मुलगी असेल तर त्या घरामध्ये जर त्या मुलगा मुलगीने दररोज आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून स्नान केली तर त्यांना लग्नाचे योग जे आहेत ते लवकर जुळून येतात। तिसरी वस्तू जी आपल्याला टाकायची आहे ती म्हणजे चिमूटभर मीठ टाकायचं। मिठामध्ये सुद्धा नकारात्मकता काढून टाकायचे खूपच महत्त्वाचे गुणधर्म असतात, त्याच्याचमुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये जर आपण मीठ टाकलं तर आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्यामध्ये जी जेवढी पण नकारात्मकता आहे ती सगळी दूर होते, त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे दोष म्हणजे नजर दोष असेल किंवा कर्णी दोष असेल किंवा कोणते इतर बाधा ज्या असतील त्या सगळ्या निघण्यामध्ये खूपच मदत होते आणि त्याचबरोबर आपली अडलेली जी पण कामं आहेत तीसुद्धा मार्गी लागतात।
चौथी वस्तू म्हणजे दुर्वा। जर तुमच्याकडे दुर्वा पण सहज प्रत्येकाच्या घराच्या इथे असतातच असतात, तर आपल्याला 1, 5, 21 अशा दुर्वा ज्या आहेत आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या। जर तुमच्याकडे दुर्वा नसतील तर तुळशीची पत्रंसुद्धा आपण टाकू शकतात, 1 टाका 5 टाका तरीही चालणार आहे, कारण तुळस ही प्रत्येकाच्या घरोघरी असतेच असते। त्याच्यामुळे तुम्ही तुळशीचे पत्र टाकले तरीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये जेवढ्या पण अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होतील। विशेष तिथीला काही विशेष उपाय केले तर त्याचं पुण्यफळ आपल्याला कित्येक पटीने जास्त मिळतं। आणि असं म्हटलं जातं की जसं अमावास्या आहे, पौर्णिमा आहे, एकादशी आहे, चतुर्थी आहे, अविशेष तिथी आहेत, ह्या तिथीला जर आपण गंगा स्नान केली तर आपल्या मनाबरोबर आपल्या तनाची सुद्धा शुद्धीकरण होते, आपल्यावर कोणतेही प्रकारचे दोष असतात ते सगळे दूर होतात। तर आपल्या जवळ प्रत्येक वेळेस प्रत्येकाच्या घराजवळ पवित्र नदी असेल असं नसतं, म्हणूनच आपल्याला ह्या काही गोष्टी आहेत ह्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आणि त्याने आपल्याला स्नान करायचे। त्याच्यामुळे आपल्या ज्या पण दोष आहेत, ज्या पण अडचणी, जे पण संकट आहेत ती सगळी दूर होण्यामध्ये आपल्याला मदत मिळते। बऱ्याचदा आपल्याकडनं कळत नकळत काही पापं झालेली असतात, काही गोष्टी झालेल्या असतात, काही चुका झालेल्या असतात, त्याच्यामधनंसुद्धा आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदत होते। तर मी सांगितलेल्या वस्तूंपैकी कोणत्याही वस्तू तुमच्याकडे, एखाद कोणती वस्तू नसेल तर ती स्किप केली तरीही चालणार आहे, पण सगळ्या असतील तर केव्हाही चांगलं। तर हे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आणि आंघोळ करताना पण बऱ्याचदा आपल्याकडनं काही चुका होतात। बरेच लोक काय करतात, पहिला गुडघ्यावर पाणी टाकतात किंवा डायरेक्ट डोक्यावर टाकतात, तर असं नाही करायचं आहे। सगळ्यात पहिला एक भर मगभर पाणी घ्या, आपल्या उजव्या खांद्यावर टाका, मग आपल्या डाव्या खांद्यावर टाका आणि त्याच्यानंतर एक मगभर पाणी आपल्या डोक्यावर टाकायचं। ह्या रीतीने आपल्याला आंघोळ करायची आणि आंघोळ करताना आपल्याला ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः ह्या मंत्राचा निरंतर जाप करायचा आहे। आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांची आपल्याला जेवढी सेवा आहे तेवढी सगळी करायची आहे। त्यांच्या आवडीचे फुलं फळं नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचं आहे आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे। गणपती बाप्पा सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतील हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।